महाराष्ट्राचं सरकार मी काल सांगितलं मे महिन्यामध्ये एप्रिल फुल आपल्याला बनवत आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये आपण केवळ पेट्रोलवर टॅक्स लावतो असं नाही पेट्रोल डिझेलचं जे डीलर कमिशन आहे त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो जो काही रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्राला जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो जो ॲग्रीकल्चर सेस जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो आणि त्यामुळे साहजिकच केंद्राने दहा रुपयांनी टॅक्स कमी केल्याबरोबर ऑटोमॅटिकली दीड रुपयांनी आपल्या इथला टॅक्स कमी झाला तर अनायसे पडो आणि दंडवत घडो अशा प्रकारे या सरकारने आम्ही टॅक्स कमी, के के ते 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 के कमी केला म्हणून सांगितलं मी लगेच माहिती मागितली दाखवा कुठे केलाय मग मला फायनान्स विभाग आणि सगळ्या त्या विभागातून सांगितलं की नाही साहेब निर्णय असा देतायत नाही म्हटलं का नाही देतायत म्हटलं नाही ते तर ॲटोमॅटिक झालाय ते काय आम्ही कमी वगैरे केलं नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट किती आहे समजा पकडला तरी प्रॉफिट म्हणणं लॉस आहे पंचवीसशे कोटीचा दोन लाख वीस हजार कोटी आणि दोन हजार कोटी आपण हिशोब लावा पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे आता माझा सवाल आहे नाना पटोलेंना माझा सवाल आहे अजित पवारांना आणि माझा सवाल आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमतीवर रोज टाहो फोडताना आता पेट्रोल डिझेलवर केंद्राचा टॅक्स आहे एकोणीस रुपये आणि राज्याचा टॅक्स आहे एकोणतीस रुपये नेहमी असं व्हायचं की राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स एक रुपया जास्त असायचा एक रुपया किमान आता पहिल्यांदा असं झालं आहे की राज्याचा टॅक्स एकोणतीस रुपये आणि केंद्राचा टॅक्स एकोणीस रुपये आहे मग आता सांगा महागाई कोणामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला जबाबदार एकोणीस रुपयाचा टॅक्स लावणारे की एकोणतीस रुपयाचा टॅक्स लावणारे टॅक्स कमी करणारे की टॅक्स कायम ठेवणारे पण यांना लाजच नाही वाटवतो एवढे बेशर्म लोक मी पाहिले नाही पुन्हा उद्यापासून टाहो फोडतील केंद्र सरकारने महागाई वाढवली केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले त्यामुळे माझा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि अध्यक्षांना विनंती आहे की पेट्रोल डिझेलच्या भावावर आज जो काही या ठिकाणी महागाई आहे ती केवळ महाराष्ट्र सरकारमुळे आहे आणि म्हणून या सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे आणि पेट्रोल डिझेलचे टॅक्सेस आता या सरकारने कमी करावे म्हणून आपण आंदोलन केलं पाहिजे या खोटारड्या लोकांना लबाडांना आता उघडं पाडलं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने दादा विनंती आहे